तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब श्रीमंत माणूस आहे म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब एका रात्रीमधून पैसेही उभे करू शकतात, टाटांपासून बिर्लांपासून अंबानीपासून सगळ्यांना बोलू शकतात. ही जी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली राजकारणातून मागच्या 50-60 वर्षामध्ये, मला असं वाटतं तर त्याला खऱ्या अर्थाने मसल पॉवर आणि मनी पॉवर म्हणण्याचं जे कारण आहे. तर प्रत्येक पाण्याला जशी व्हॅल्यू आहे, कोणतंही पाणी वाया जात नाही, तसं राजकारणात कोणताही माणूस वाया जात नाही. फक्तच थिंक टँकवाले माणसं घेऊन राजकारण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. ऐकलं असेल तुम्ही, वाचलं असेल सोशल मीडियात असेल, तज्ञांकडे पण बातमी असते. तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब श्रीमंत माणूस आहे म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब एका रात्रीमधून पैसेही उभे करू शकतात, चांगल्या लोकांनाही उभं करू शकतात, चांगले विचारही आणू शकतात, टाटांपासून बिर्लांपासून अंबानीपासून सगळ्यांना बोलू शकतात. ही जी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली राजकारणातून मागच्या 50-60 वर्षामध्ये, मला असं वाटतं तर त्याला खऱ्या अर्थाने मसल पॉवर आणि मनी पॉवर म्हणण्याचं जे कारण आहे, राजकारणामध्ये गरजेचंच आहे, त्याच्यात कुठाचंही दुमत नाही. आणि दुसरं एक मला उदाहरण मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं द्यायचं आहे की राजकारणामध्ये कार्यकर्ते असावे लागतात का असं तुम्ही मला प्रश्न विचारला. तर विलासराव देशमुख साहेबांनी असंच काहीतरी झालं आणि विलासराव देशमुख साहेबांना खूप इन्फॉर्मेशन असायची प्रत्येक गोष्टीची, म्हणजे त्यांच्याकडं काय माणसं यायची आणि त्यांना माहिती द्यायची आणि ही खूप मोठी त्यांची ताकद होती. तर असंच मी बोलताना साहेबांना एकदा विचारलं की साहेब तुम्ही कोणी आलं तरी तुम्ही त्याला वेळ देता, त्याच्याशी 10-10, 20-20 मिनिटं बोलता, त्याचं सगळं ऐकून घेता, तुम्हाला माहिती आहे की तो बोर मारतोय तरी तुम्ही सहन करता. ते म्हणले तसं नसतं म्हणले सत्ती, प्रत्येक माणसाकडून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असतं, ते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुम्हाला कळायला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी मला एक उदाहरण दिलं की राजकारणामधला राजकारणातल्या माणसाचं जे महत्व आहे ते पाण्यासारखं आहे. पाण्याचे अनेक प्रकार असतात. समजा सांडपाणी असेल, त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो, ते आपण कुठेतरी गार्डनला वापरतो. थोडंसं पिण्यायोग्य पाणी असेल तर ते घरामध्ये पिण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरतो. एखादं अतिशुद्ध पाणी गंगेचं पाणी किंवा अमृत पाणी असेल तर देव घरातल्या पूजेसाठी वापरतो. तर प्रत्येक पाण्याला जशी व्हॅल्यू आहे, कोणतंही पाणी वाया जात नाही, तसं राजकारणात कोणताही माणूस वाया जात नाही. फक्तच थिंक टँकवाले माणसं घेऊन राजकारण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. फक्त मेळाव्याला माणसं 1 लाख लोक गोळा केले एखाद्याने मेळाव्याला आणि तिथं घोषणा देणारच नसतील, काय चुक आता घोषणा देणाऱ्यांनी एक पण माणूस आणलेला नाही, पण तो पण पाहिजे आम्हाला. सूत्रसंचलन करणारा हा एकटाच आलेला आहे मोटरसायकलवर, पण 1 लाखाच्या मेळाव्याचं सूत्रसंचलन करतोय, पण तो पण पाहिजे आम्हाला. त्याच्यामुळे राजकारणात सगळ्या प्रकारची माणसं हे असावेच लागतात, तरच ते इकोसिस्टीम जी आहे ती चालते.